नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक विशांताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. शंभर दिसां भितर कॅसिनो काडपाचें आश्वासन भंगलें, शुक्रारा आपाची जातली निदर्शनां. गणपती विसर्जनाची म्हापशेकरांक चिंता, तार न्हंयची खंय बिकट परिस्थिती. चवथी निमतान सुरक्षे विशीं गोंय पुलीस सज्ज, पुलीस महासंचालकांचें म्हणणें. आतां खबरो विस्तारान. पणजेचे पोटवेंचणुकेक कॅसिनो मुद्दो घेवन सगळ्याच पक्षांनी वेंचणूक लढयल्ली. तेन्नाचे काँग्रेसीचे उमेदवार आनी सद्याचे भाजपाचे पणजेचे आमदार बाबूश मोन्सेरात हांणी 100 दिसां भितर कॅसिनो मांडवींतल्यान काडपाचें पणजेकारांक आश्वासन दिल्लें. मात 30 ऑगस्टाक पणजेच्या पोटवेंचणुकेच्या निकालाक 100 दीस पुराय जाता, मात कॅसिनो अजूनय पणजेंत मांडवी तरंगताना दिश्टी पडटा. शुक्रारा आम आदमी पक्षान कॅप्टन ऑफ पोर्टा कडेन निदर्शनां केल्लीं तेन्ना सगळ्या पणजेकारांनी ह्या विरोध आंदोलनाक वांटेकार जावचें असो उलो आम आदमी पक्षाचे निमंत्रक वाल्मिकी नायक हांणी पणजेकारांक तशेंच गोंयच्या जनतेक मारल्यात. तेन्ना काँग्रेसीचो जो कँडिडेट आशिल्लो बाबूश मोन्सेरात, ताणें 100 दिसां भितर आपूण कॅसिनो मांडवीच्यान काडटलो अशें आश्वासन दिल्लें. ताणें मागीर पणजेकारांचो विश्वासघात करून बीजेपीन जॉयन जालो, ती गोश्ट वेगळी. पूण सांगपाक एकूच, ही जी आश्वासनां आसा ही सगळीं फटी. आमी पणजेकारांनी आश्वासनां खूब पळयल्लीं आसा. एक इंग्लिशेन एक म्हण आसा, फूल मी वन्स शेम ऑन यू, फूल मी ट्वायस शेम ऑन मी. म्हणजे तुवें म्हाका कितें तरी आश्वासन दिवन मागीर म्हाका फटयलो जाल्यार तुजी चूक. पूण तेच आश्वासन दिवन परत परत म्हाका त्याच मुद्द्याचेर फटयलो जाल्यार म्हजी चूक तुजेर विश्वास करपाचो. तर पणजेकार वील नॉट बी फूल्ड अगेन हें क्लियर जाल्लें आसा. आनी तुमी तुमकां याद आसतलें, कॅसिनोच्या मुद्द्याचेर आदले जे MLA आशिल्ले लेट मिस्टर मनोहर पर्रीकर, तांकां नांवूच यू टर्न चीफ मिनिस्टर पडिल्लें ह्या कॅसिनोच्या मुद्द्या खातीर. आनी हाज्या बद्दल आम आदमी पार्टी फाल्यां एक लोकांचो एक प्रोटेस्ट ऑर्गनायज करूंक सोदता. कित्याक 100 दीस जाले एकूय कॅसिनो वचूंक ना, ताज्या वयर नवे नवे न्यूज येत रावला की चड कॅसिनो येवपाचे आसा. आनी भरपूर अशे मुद्दे आसा कॅसिनोचेर जाचेर हे क्लियर आसा की ह्या कॅसिनोचेर कांयच एक्शन जावपाचें ना. कॅसिनो कित्याक काडूंक शकना? सरकार म्हणटा आनी CM प्रमोद सावंत म्हणटा की आमकां कॅसिनो कडल्यान रेवेन्यू मेळटा, कॅसिनो शिवाय आमचो सरकार चलचो ना. ह्या वर्साच्या बजेटान 19,000 कोटीच्या वयर बजेट दाखयल्लो आसा सरकारान. आनी असेंब्ली सेशनान CMानूच सांगिल्लें आसा की कॅसिनो कडल्यान आमकां फक्त 400 कोटी मेळटा. तर 19,000 कोटीचो बजेट आनी 400 कोटी फक्त कॅसिनोच्यान मेळटा, तुमचो सरकार कित्याक चलूंक शकना 400 कोटी शिवाय? 2% फक्त. Why is your government not able to survive without 2% of the revenue it is expecting from casinos? हें उतर अजून पर्यंत कोणे विचारूंकय ना असेंब्लीन आनी CM सावंतान दिवंकूय ना. हे 400 कोटी सुद्दां जे मेळटा, आमी हो परत परत मुद्दो काडला, परत कॅसिनोचेर खर्च केल्लो जाता. 20 कोटीची जेटी बांदिल्ली आसा, 45 कोटीचो पार्किंग स्ट्रक्चर बांदिल्लो आसा. आनी सरकारान तर आज ऑफिशियली थ्रू GTDC आनी खंयचे गोवा टुरिझमान ऑफिशियली आज कॅसिनोचो प्रमोशन करतात. इंटरनॅशनल जे टुरिझम आनी ट्रॅव्हल मार्ट्स आसा थंय ऑफिशियली गोवा गव्हर्मेंट इज प्रोमोटींग द कॅसिनोज. वाय? हातूंत कितले कोटी खर्च जाता हें मातशें सरकारान सांगचें. सो हांव कितें म्हणटा, हे 400 कोटी जे आमकां मेळटात तातूंतचे कितले कोटी परत कॅसिनोचेर खर्च जाल्ले आसा, तर तितले सुद्दां आमकां सरकाराक कॅसिनो कडल्यान कांय बेनिफीट ना. तरी पूण CM सावंत म्हणटा की आमकां कॅसिनो शिवाय सरकार चलोवपाक जावचो ना. कॅप्टन ऑफ पोर्ट जॅटी सांजचे 4:30 फाल्यां.
शुक्रारा ऑगस्ट 30 तारखे म्हापशे तार न्हंयेचेर जंय लोक गणपती विसर्जन करता ते न्हंयेचें उदक हळशीक आशिल्ल्यान म्हापशेच्या तिडकल्ल्या लोकांनी नगरपालिकेत धाव घेतली आनी अंदू वर्सा गणपती खंय बुडोवचो असो प्रस्न केलो. तार न्हंयेच्या उदकांत साण उदक लोकांनी सोडलां आनी ह्या उदकांत गणपती बुडोवप सारकें न्ही अशें लोकांचें म्हणणें आशिल्लें. तांणी नगराध्यक्षा कडेन निवेदन दिलें. नगराध्यक्षान तांकां शुक्रारा बसके खातीर आपयल्या. फाटल्यो कितल्योश्योच पिढयो तार न्हंयेचेर गणपती विसर्जन करत आयल्यात आनी ते खातीर म्हापशे नगरपालिकेन ह्या न्हंयेचें पात्र स्वच्छ करचें अशी मागणी म्हापशेकारांनी केली. सांगपाचें म्हणजे तूं म्हापशाचो एक गणपती म्हाज्या घरांत पुजता तो गणपती खंय विसर्जन करपाचो हो प्रश्न म्हाका आयिल्लो आसा. म्हणून आयज आमी म्हापशेकार सगळे जाण एकत्र जाल्ले आसा आनी हे लॅटर हांवें सीओक केल्लें की आमकां एपॉयंटमेंट दी म्हणून, पूण सीओन आमकां एपॉयंटमेंट दिवंक ना. म्हणून आयज आमी म्हापशेकार सगळे हांगा जमलेले आसा की बाबा जे नदीन घाण उदीक सोडलें जाता तितून आमी गणपती विसर्जन कसो करपाचो हो आमकां मेन प्रश्न. आमी आतां हांगासर आमकां एन्श्योर केलें की फाल्यां सकाळीं 11 येयात तुमी, तुमकां सांगता म्हणला. पूण आमी एकूच म्हणूंक सोदता की जर आमकां सांगता तुमी तारेन बुडया म्हणून थंयसर जाल्यार आमी म्हणटा एक शाबू एक तुवालो दिता जो मनीस सांगता तेणी थंय न्हांवपाचो पयलीं आनी मागीर आमी गणपती विसर्जन करता मोरया म्हणटा मागीर आमी. सगळे लोक म्हज्या वांगडा सगळे आमकां तेच जाय. सो हाका लागून अशे गोश्टी जे हांगा लोक जमलेले आसा ते लोक सगळे पॉलिटिकल लिडर आसा देवाक लागून येयल्या. आं जे पॉलिटिकल लोक आसा जे पॉलिटिक्स हांगासर म्हणजे अशे आपले घेवन येवन हेतू बाबा की आपूण काँग्रेस MG BJP तशें कांय ना. जो गणपती करचो पळयतलो तो मनीस येयलो हांव स्वता. जशें आमच्या तारक बाबा आहा तेणी म्हाका सांगलें की प्रवीण तुका JCB जाय तारी कडेन व्हर, तुका शेतान देखो व्हर. अशे लोक आमच्या उबे रावले आसा कित्याक गणपतीक लागून देवाक लागून. आनी आमकां आमी एकूच म्हणटा तार नदी जी आहा ती आयची आनी कालची न्हू आमच्या जाणट्यांनी आमच्या पणज्यांनी थंयसर बुडयल्या गणपती आनी आमी तार नदीकूच करतले थंयच विसर्जन. म्हणटो हाका लागून आमच्या म्युन्सिपाल्टी कडेन मागता की फाल्यांची मिटींग तुमी घेतले 11 सुमार आमकां आमकां दितले आफयल्ले पद्दतीन तुमी आमकां साफ सफाई करून दिवपाची 11 सुमार फाल्यां भितर आनी डिशे काडपाचे आनी कांय म्हणना. आमी हितून कोणाचें वायट पाण कांय उलयना. आयचो जो विशय आसा आयचो आमचो विशय आसा तो गणेश विसर्जन. हे संबंद म्हापशेकार आनी प्रश्न एक येयलो आसा की हे जे गणपती आहा ते आमी हे घाण उदकान विसर्जन करपाचे कांय ना. ताका लागून आमी आयज आमी जाप विचारपाक गेले. आयज पळोवपाक गेल्यार CO घालता चॅरपर्सन घालता CO लोकांचे भितून एक कन्फ्युजन क्रिएट जालेले आसा. तरी पण आमी म्हापशेकारांनी तांकां एक सजेशन दिलें आनी एक एजेंडा केलेलो आहा की आमकां एक वॉटर टेस्टींग रिपोर्ट जाय. ते कारण तेजेर आमकां कळटली की म्युन्सिपाल्टी तेजेर आमकां कळटा रिपोर्टा तर्फी की आमी गणपती बुडोवपाचो की ना तो. सेकेंड थींग जर आमकां सेकेंड ऑप्शन दिया आनी खंय तरी गणपती तुमकां विसर्जन करपाक आमकां मेळटा तसो असो आमी तेंच्या कडेन मागणी घातलेली आसा. तर आमकां चॅरपर्सनान आतां आमकां अश्युरन्स दिलेले आहा की फाल्यां 11 येवन हेजेर आमी ते विशय ह्या विशयाचेर आमी मांडटले म्हणून आनी सगळ्या म्हापशेकारांक घेवन एक बरोसो हेजेर आतां एक सोल्युशन काडटले म्हणून. प्रस्ताव दिल्लो आसा सो तो चॅरपर्सन सुद्दां आसलो मिटींगेंत आनी आमी तांकां सांगलां चॅरपर्सन तांकां सांगलां की 26 वरांनी तांकां आमी कळयतले कितें निर्णय घेतलो तो म्युन्सिपाल्टीन आनी कशें तेंचे हांव टू एड्रेस ते डिमांड्स कितें आसा पळय ते एज रिगार्ड्स आम डिस्चार्ज ओर वेस्ट वॉट एवर ते ऑलरेडी इंजिनियराक आमी आदेश दिल्लो आसा की तेणें वचून थंयसर तकलें बंद करचें म्हणून तें जे डिस्चार्ज जाता पळय तो जाता जाल्यार बिकॉज प्लस एक 150 सुमार घरांक ऑलरेडी नोटीस इश्यू केल्ली आसा आनी फॉर डिस्चार्जींग वेस्ट वॉट एवर इन द ओपन सो इट शूड नॉट रीच द तार रिवर. सो आनी हेर जे थंयचें कितें मागणी आसली कितें आसली ती चॅरपर्सन तांकां आश्वासन दिल्लें आसा की फाल्यां मुसर तांकां कळयतलो कितें निर्णय घेतलो पळय तो नगरपालिकेन. आतां घेवया एक वेवसायीक विसव. This is InfoMedia Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां वळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां.
गोयन जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मोर आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष्य वाढता दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. विसवा उपरांत परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. सोमारा सावन सुरू जावपी चवथीच्या सणा निमतान राज्यात सुरक्षा विशीं विस्तृत योजना आखपा खातीर पुलीस महासंचालकान सगळ्या पुलीस प्रमुखा वांगडा उचेल्या पावण्या वयली बसका घेतिल्ली. गोंयच्या जनतेक आनंदान आनी खोशयेन कसलोच भंय मनान दवरिनासतना चवथीचो सण मनोवचो हो ह्या बसके फाटलो मुखेल हेतू आसा आनी ते देखीन पुलीस पावलां मारता आनी शक्य ती सगळी वेवस्था करता. सार्वजनीक गणपती सुवात्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसोवचे आनी खाजगी सुरक्षा रक्षक नेमचे अशी मागणी केल्या. तशेंच ह्या सुवात्यांनी शक्य तितल्यो लायटी बसोवन उजवाड करपाची मागणी पुलिसांनी ह्या वेळार केल्या. वो अपने ऑर्गेनाइजर्स हैं, जो भी मेजर्स जहाँ जहाँ भी ये गणेश उत्सव जो अरेंजमेंट्स रहेंगे उनके ऑर्गेनाइजर से मीटिंग करें. उनके लिए टाइप किया गया है कि वहाँ पर वो उनसे रिक्वेस्ट करें कि वो सारे जो पंडाल जहाँ पर भी लगेंगे या जहाँ पर भी पूजा हो रही है उसमें सीसीटीवी कैमरा जो लगा के रखें, उनकी एटलीस्ट 15 डेज की स्टोरेज कैपेसिटी उसमें रखें. सेकेंड, उनके लिए बताया गया है कि वो एक प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स भी हायर करें टू इंश्योर द सेफ्टी एंड सिक्योरिटी ऑफ द डिवोटीज की जो जहाँ आ रहे हैं उनको रेगुलेट करने के लिए, क्योंकि पुलिस प्रेजेंस रहेगी, पुलिस रेगुलेट भी करेगी, बट हो सकता है कि इतने बड़े अरेंजमेंट्स में पुलिस हर जगह नहीं पहुँच पाए तो उनको अपने अपने सिक्योरिटी गार्ड्स एंड वॉलेंटियर्स रखने चाहिए टू क्राउड कंट्रोल एंड चैनलाइज द क्राउड. थर्ड जो इम्पॉर्टेंट बात है वो ये है कि वहाँ का लाइटिंग अरेंजमेंट्स, हम लोगों ने उनसे रिक्वेस्ट किया है सभी ऑर्गेनाइजर से कि वो अपने अपने सिक्योरिटी वो लाइटिंग का जो प्रॉपर अरेंजमेंट्स रखें और एक अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी भी रखें ताकि इन केस ऑफ अगर कभी लाइट जाती है तो भगदड़ न मचे, कहीं कोई क्राउड स्टैम्पेड न हो, कहीं कोई प्रॉब्लम ना आए, उसका स्पेशल ध्यान रखा जाए. मेजर जितने भी हमने आइडेंटिफाई किए हैं इस टोटल में से हमने नॉर्थ में 24 एंड साउथ में 27 अराउंड 51 हमने पुलिस की तरफ से आइडेंटिफाई किए हैं जो कि मेजर रहेंगे. वहाँ हम DFMD लगाएंगे, HHMD लगाएंगे ताकि एंटी टेररिस्ट पॉइंट ऑफ व्यू से वहाँ पर हम लोग ध्यान रख सकें
और हमारा स्टाफ उसी तरह से सेंसिटाइज किया गया है और ट्रेंड किया गया है ताकि कोई भी ऐसी टेररिस्ट एक्टिविटी ना हो। और मैं आज मीडिया के माध्यम से लोगों को ये रिक्वेस्ट करता हूँ कि वो भी अलर्ट रहें, कहीं भी कोई ऐसा सस्पिशियस अगर आदमी दिखता है या कोई भी कहीं ऑब्जेक्ट दिखता है उनको या लगता है कि ये कोई है जो कि अबनॉर्मल है, तो इमीडिएटली वो पुलिस को इन्फॉर्म करें एंड विल रेस्पॉन्ड इमीडिएटली। मीटिंग्स होनी है, जो उत्सव मनाए जाने हैं वहाँ पर पार्किंग के लॉट्स हैं उनको आइडेंटिफाई करके रखें ताकि जितने भी डिवोटीज आ रहे हैं उनको कहीं प्रॉब्लम ना आए, उनके ट्रैफिक फ्लो प्रॉपर रहे। और ख़ास तौर से जहाँ जंक्शंस हैं और जो बिजी मार्केट्स हैं, क्योंकि गोवा पुलिस ये मानती है कि इस समय शॉपिंग इम्पॉर्टेंट रहेगी, मार्केट में भीड़ हो सकती है, तो उसमें इंश्योर करेंगे हम लोग कि कहीं ट्रैफिक जाम ना हो और पार्किंग आइडेंटिफाई रहेगी ताकि जितने भी डिवोटी जा रहे हैं वो अपने अपने व्हीकल्स पार्किंग में रख सकें। ख़ास तौर से हमने कुछ प्लेन क्लोथ स्टाफ भी लगाया है जो कि इंश्योर करेंगे कि पार्किंग में किसी भी गाड़ी की चोरी ना हो। इसके अलावा हमने डिस्ट्रिक्ट एसपीज को और एसडीपीओज को ये इंस्ट्रक्शंस दिए हैं कि वो नाइट पेट्रोलिंग अपनी बढ़ा के रखें ताकि इस समय जितने भी डिवोटीज हैं या जो वेकेशंस होंगी, क्योंकि तो हो सकता है कि सिटीजन्स हैं वो बाहर घूमने जाएंगे तो उसमें उनके घर हैं वो अबेंडेंट रह सकते हैं जो कि अनअटेंडेंट रह सकते हैं, तो उसमें वो नेबर्स को बता के जाए। बस पुलिस भी अपना पेट्रोलिंग बढ़ा के रखी ताकि जो रात में हाउस ब्रेक थेफ्ट होती है या जो माइनर थेफ्ट होती है उनको रोका जा सके। इसके अलावा एसपी एंटी टेररिस्ट स्क्वाड और उनके स्टाफ को भी अलर्ट किया गया है और उनकी टीम्स डिवाइड की गई हैं ताकि हम एंटी टेररिस्ट एक्टिविटी में हम लोग मेजर अपना कंट्रीब्यूट कर सकें और ये ध्यान रख सकें कि कहीं भी कोई ऐसा आदमी या जो हमारे यहाँ सस्पेक्ट है उन पर नज़र रख सकें ताकि ये पूरा प्रोग्राम और ये उत्सव आराम से मनाया जा सके। इस बार आपने एकदम वैलिड पॉइंट है आपका, इस बार हम लोगों ने दोनों एसपीज को बताया कि वो अपने यहाँ एक लिस्ट प्रिपेयर करेंगे और उसमें ये देखेंगे कि कौन कौन से विसर्जन जो इमर्जन है वो कब कब होना है, उस पर टाइम से लेके अपना पुलिस प्रेजेंस भी रखेंगे और दृष्टि या जितने भी यहाँ पर एनजीओ काम करते हैं उनसे लाइफगार्ड जो हैं उनको भी वहाँ रखेंगे ताकि ऐसी कोई है। उसके साथ साथ ऑर्गेनाइजर से भी मीटिंग करके वो बताएंगे कि कितना डीप तक जाना है, क्योंकि एक लिमिट के बाद देर इज़ ए डेंजर, तो उनको उतना डीप में नहीं जाना है, तो वो विल इंश्योर दिस टाइम कि कोई ऐसा हादसा ना हो। दो तीन तरह की एचबीटी हाउस ब्रेकिंग हुई थी जिसमें कि शीशे को तोड़ के और पीछे से बैक साइड से एंट्री करके कंप्यूटर और जो जितने भी इम्पोर्टेंट उसमें जो दुकान में या स्कूल में हो रहे थे जो कोई आइटम्स है, तो उसकी चोरी की दो तीन घटनाएं हुई थी। तो कल परसों एक घटना हुई थी जिसमें कि एक सहकारी संस्था है उसमें शीशा तोड़ के बैक साइड से एंट्री करके इस लड़के ने वहाँ से कंप्यूटर और कुछ आइटम चुराए थे अराउंड 40,000 के, तो सीसीटीवी में इसकी इमेज आ गई थी, उससे आइडेंटिफाई करके कल पौंडा पुलिस ने इसको अरेस्ट किया है। ही इज़ 20 ईयर्स ओल्ड और उससे दो केसेस और भी वर्कआउट हुए हैं, तो उसकी एक प्रेस लीजिए वो भी मैं आपको दे रहा हूँ। इसकी फ़ोटो कॉपी आप कर लेंगे या मैं करवा दूँ? ले लेंगे व्हाट्सएप पे ले। डिटेल्स उसका इनके पास बहुत अच्छा सिक्योरिटी सिस्टम होता है, पूरे उस समय स्कैनर इनके पास कैसे सारा कुछ? बहुत ज़्यादा मेरे पास अभी इन्फॉर्मेशन नहीं है, बट यही कि मोहम्मद शादाब नाम का कोई आदमी है, ये यहाँ स्ट्राइक कैसीनो में खेलने आया था, उसने 77,000 रुपीज़ के कोई फेक करेंसी थी उसने उसको वहाँ यूज़ करने की कोशिश की। उसके आधार कार्ड, वोटर आईडी, बाकी आइडेंटिफिकेशन प्रॉपर है, बट क्योंकि वो फेक करेंसी थी तो हमने उसमें FIR रजिस्टर कर ली है आगासैन पुलिस स्टेशन में, और उसके बाद हम लोग सेंट्रल एजेंसीज की भी हेल्प ले रहे हैं ताकि पता लग सके कहाँ से लेके आए। इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन। 77,000 ये यूपी का रहने वाला। म्हापशातले सगळे रस्ते पिड्ड्यार जाल्यात, मात या रस्त्याकडेन कोणाचेच लक्ष पडना काय कितें असो प्रश्न जागृत म्हापशेकारांनी केला। म्हापशांत सुमार 20 नगरसेवक आसा, ते सगळे ह्याच रस्त्यावेल्यान यो वच करतात, तांकां हे रस्ते दिसना काय असो प्रस्न गौरीश केणी हांणी केला।
भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकार हांणी चवथी पयलीं गोंयांतले सगळे रस्ते दुरुस्त करपाचें उतर दिल्लें. मात म्हापशांत खंयच्याच रस्त्याचें काम जाल्लें नात आनी हाका लागून म्हापशेकारांक खूब त्रास सोंसचे पडटा अशें म्हापशेची एक बायल उलयली. ज्या प्रमाणे एश्युरंस दिल्ले पाऊसकारान पीडब्ल्यूडी मिनिस्टर की चवथी पयलीं सगळे रस्ते जितले गोंयभर आसा ते सगळे पोटोल्स भरून काडटलो म्हणून, आजून तरी आमकां ह्या एरियेक नॉर्थाक खंयच दिसना की म्हापसान येवन खंयसर व्हणो पडलेलो आसा तो थंयसर हे केला भरून काडला तेंची ती हे हाडून तेंच्यांनी कितें ती कॉन्क्रीट मशिनरी कसली हाडपाची आसली, पूण आमकां तरी दिसना. वेल्ला काणकां सर्कला कडेन जर वचत व्हडले व्हडले व्हणे पडल्या त्या व्हण्यांनी जेन्ना उदक भरता आनी स्कुलाचे स्टुडंट्स वयता फोर व्हिलरी येता जेंकां जजमेंट नासता की थंयसर व्हणो आसा कितलो डेप्थ आसा कितें आसा, बट त्या व्हण्याच्या उदकांसून स्कुलाचे स्टुडंट्स उदकान भिजता घाण उदकान भिजता, फाल्यां तेंच्या हेल्था कडेन त्रास जाता. कोण भुरगो पडलेलो सुद्दां आसा, एकली बायल थंयसर मरोन गेल्ली आसा, इतलें वचन सुद्दां तुमचे दोळे आजुनूय उगडना आनी कितल्या लोकांची मरणाची तुमी वाट पळयतात, जीव त्रास जाता, जिवाक भेंड दुखता, थंयसर हॉस्पिटलांनी गेले थंयसर त्रास. म्हणजे सगळे वाटेन गोंय राज्यान कितें आमकां लोकांक जे बारीक बारीक लोक तांकां त्रासाचेच हे घालतात, तुमी तुमचें कांयच कर्तव्य ना. तुमकां जो पगार गावता न्हू तो बसोन खायात, पण लोकांची काम करा जाय जाल्यार एक्स्ट्रा आमी दिता तुमकां, आमचे कडले पदरचे काडून दिता, पण तुमी लोकांची कामां करा. लोकांचे रिप्रेझेंटेटीव म्हणून तुमी आयिल्ले आसा, ते लोकांक तुमी काम करा, तुमचें रिप्रेझेंटेशन दाखोवं नाका आनी तुमची घरां भरूं नाका, हें अपील करता हांव सगळ्यां कडेन. ओके, म्हापशाभर आतां आमी वयता ते आमी पोर्टल्स पळयलेले आसा, वयता तर खड्डे पडलेले आसा. फॉर एग्जाम्पल पुलीस स्टेशनाचे ऑपोजीट थंयसर कितलेशे आसा खड्डे पडले, आतां चतुर्थी लागीं पावले, जाणटेले लोक आसा, प्रेग्नंट बायलां आसा, कळ्ळें न्हू, खूब तरी आतां लोक आतां ट्रॅव्हलिंग करतात, कळ्ळें, पावस पडलो जाल्यार ते खड्डे दिसना. हांव मागतां की म्युनिसिपालिटीन ओके इनिशिएटीव घेवपाचे की जे पोर्टल्स आसा न्हू टेम्पररी रिपेर करपाचे, काय ते बी आमकां जागृत म्हापशेकारांक हेंच्या नजरेक हाडपाक जाय. कारण म्हापशान आतां 20 काउन्सिलर आसा, 20 काउन्सिलर त्याच रोडासून पास जाता, एकटेक कोणाक तरी दिसपाक जाय आनी हे नोटीस हाडपाक जाय, अशें न्हू की तो म्हाजो वॉर्ड न्हू तुजो वॉर्ड न्हू. अल्टिमेटली सगळे म्हापशा जेन्ना काउन्सील एक तरी खंयचे डिसिजन घेता तेन्ना म्हापशेकारांनी सगळ्यांनी येवन हे काउन्सिलान जे आसा 20 मेंबर तेंच्यांनी येवन हे काम करून घेवपाचे. गांवसावाडो म्हापशा एका वाहन दुरुस्ती गॅरेजींत एक दीस पिरायेचें बाळक सापडिल्लें. ह्या प्रकरणांत म्हापशे पुलिसांनी अज्ञात पालका आड गुन्यांव नोंद केल्लो, तेन्ना ह्या बाळकाक जिल्हो हॉस्पिटलांत उपचारा खातीर दवरिल्लें आनी हो अपराध करपी आवय बापायचो सोद घेवपाचें काम चालू आशिल्लें. ही घडणूक 19 ऑगस्टाक घडिल्ली आनी 29 ऑगस्टाक गिरीश कुमार शाह आनी ताच्या घरकान्नीक धरूंक पुलिसांक यश आयलें, अशी माहिती म्हापशेचे पुलीस निरीक्षक कपील नायक हांणी ही माहिती दिली. ऑगस्टाच्या 19 तारखेक आम्ही एक केस रजिस्टर केली, ते हांगा बिलो पेडे नियर प्रिती इंटरनॅशनल हॉस्पिटल, हांगा एक पीटर फर्नांडीस हाच्या गॅरेजीक एक न्यू बॉर्न बेबी बॉय मेळिल्लो. सो मेळटकीर आम्ही केस अंडर सेक्शन 317, 336 IPC आणि सेक्शन 8 हाच्या अंडर रजिस्टर केली आनी आम्ही आमचें इन्वेस्टिगेशन सुरू केलें. केस रजिस्टर जातकीर आमी जेन्ना भुरग्याक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा हांगा ट्रिटमेंटाक व्हेले, सो तेन्ना आमकां थंय कळून चुकलें की ह्या भुरग्याचो जल्म थंयच त्या हॉस्पिटलांत त्याच दीस सकाळीं जाला आनी आमकां ताची थोडी डिटेल्स मेळ्ळी. त्या डिटेल्सा वयल्यान आमकां कळ्ळें की गिरीश शाह आनी माला शाह ही त्या भुरग्याची आवय बापूय आसात. सो त्या दिसाच्यान आमी तांकां सोदपाक सुरू केलें, पूण ती लिपून बसली आनी आमकांय ती मेळपाक पावली ना. सो थोड्या दिसांनी आमकां दुसरे दीस आमकां कळ्ळें की ते एब्सकॉन्डेड फ्रॉम गोवा एंड लेफ्ट टू अदर स्टेट. सो त्या दिसाच्यान आमी तांचे ट्रॅक दवरलो, पूण तांचो कांयच कॉन्टेक्ट मेळनाशिल्लो, सगळे तांचे फोन हे अशें सगळें बंद आशिल्ले. सो आज आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की तीं दोगी जाणां वास्को रेल्वे स्टेशनाचेर येतात म्हणून. सो त्या प्रमाणे हांवें आनी म्हज्या इंटेलिजन्स टिमीन कन्सिस्टींग ऑफ अमीन नायक एंड माय इंटेलिजन्स टीम इर्शाद वाटकी, राजेश कांदोळकर, फ्रँकी, आम्ही ती ट्रॅप दोरली. आणि ती टोल डॅट द डॅलिवरी वॉज टेकन प्लेस इन द सेम हॉस्पिटल इन द मॉर्निंग. ॲक्च्युली 2-3 दिवस तरी दोरता पण आय थिंक दे हॅव टेकन द डिस्चार्ज, बोथ ऑफ देम दे हॅव टेकन द डिस्चार्ज. हजबंड एम आय मूळ खंयची मूळ औरंगाबाद, पण दे हॅव सेटल इन गोवा ओनली फॉर लास्ट सिन्स लास्ट मंथ. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क.
Welcome to a very special episode of Guest Editor. इस्तानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयान जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आनी हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राईम सहेली मेगा इव्हेंट. प्राईम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राईम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमका, हसल्यार मनशाचे आयुष वाढता दोतोर सांगता आमका. कॉमेडीचो करून फार हसोपाक तुमका घेऊन आयल्या प्राईम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. बुधवारा फोंड्या हांगा अपघात जावन क्रेन फ्लायओव्हरा वेल्यान सकयल पडून ड्रायव्हराक जाग्यारूच स्मरण आयिल्ले. बांदोडेच्या लोकांनी ह्या फ्लायओव्हराच्या उक्तावणाक विरोध केल्लो. स्थानिक ग्रामसभेतूय हो मुद्दो गांवच्या लोकांनी ओडून धरिल्लो. तरी आसतना बांदोडेच्या पंचायत सदस्यांनी आनी भौशीक बांदकाम मंत्र्याच्या हजेरेंत डिसेंबर म्हयन्यांत ह्या फ्लायओव्हराचें उक्तावण केल्लें. ह्या गजालीचेर बांदोडा पंचायतीचो निशेध करपा खातीर बांदोडेच्या कांय जागृक लोकांनी उक्तावणा वेळार लायिल्ल्या नांवाच्या शिलाचेर हार घालून सत्कार केलो. तशेंच अंदू वर्सा नरक चतुर्थी वेळार ह्या शिलेचेर नांवां आशिल्ले मंत्री, आमदार, सरपंच, पंच हाचो सत्कार करतले अशें जाहीर केलें. ह्या धुळी फर्मागुडी जो बायपास आसा हाचो मुद्दो कितलेशेच फावट काडलो, बारीक बारीक एक्सिडंट जाले तेन्ना सुद्दां काडलो, आनी काल दुर्दैवान एका मनशाचो मृत्यू जालो. आमी हेच सांगत आयल्या की हांगासल्ल्यान जर एक गाडी वयल्यांतल्यान आयली आनी तिचो ब्रेक फेल जालो जाल्यार मुखार जो 90 degree शार्प टर्न आसा थंय पडून कोणूय मरपाक शकता म्हणून, आनी काल तें दुर्दैवान जालें. आमी बरे भशेन सांगलें PWD पंचायतीक हो हायवे हो बायपास इनॉग्रेट जावच्या पयलीं सुद्दां आमी सांगलेलें हेज्या बाबतीन, पूण तेजी कोणीच दखल घेवना. ऑक्टोबरान जी ग्रामसभा जाली बांदोडा पंचायतीची थंय आमी हो मुद्दो काडलेलो. नोव्हेंबराच्या एंडाक ग्रामसभेन पंचायतीन बांदोडा पंचायतीन PWD एक पत्र बरयलें
जातून त्यांनी सांगलें की हो धोक्याचो रस्तो आसा, हांगा सायनबोर्ड्स ना, ताचेर बेगीन तुमी कितें तरी उपाय योजना करची म्हणून. पूण इतलेंय आसतना 9 डिसेंबराक हो हायवे हो बायपास हो अंडरपास इनॉग्रेट केलो आनी त्याच पंचायत मेंबर्सांची जी नांवां सगळीं हांगा मेन्शन केल्लीं आसा. आमी बऱ्या भशेन सांगून पयलें पूण हें कोणूच आयकना, हांकां समजना आनी ह्या खातीरूच आज आमी सगळे मेळून ह्या लोकांचो सत्कार असो करता म्हणून आमी हो हार घातला. एक जाग्याचेर हांगा 90 डिग्री टर्न आसा, 90 डिग्री टर्न आसा. आतां तुमी तो एक तेचें करेक्शन करा, तेजी हॉरिजंटल कर्व आसा ती एक तरी तेका करेक्शन करा. तुमकां जर करेक्शन करपाक तें जायना जाल्यार ती एप्रोच स्पीड जी आसता न्ही वयल्यांच्यान जी गाडी येता तेन्ना ती स्पीड जेन्ना 40 क्रॉस जातली तो हें टर्न हो नेगोशिएट करपाकूच शकना. आयदर हो करेक्ट करा ऑर वयल्यांच्यान जेन्ना GVM सकयल्यान हांगा तो अप्रोच पर्यंत 90 डिग्री टर्न जातलो न्ही थंय एन्श्योर करा स्पीड कमिंग डिवायसीस घालून अशे तरेन की ती स्पीड 30 क्रॉस जावची ना. 20-30 हो इतलोय स्ट्रेच जो आसा एक जवळ जवळ म्हाका दिसता 1 किलोमिटर हो जेन्ना 30 स्पीडीचेर गाडी येतली जाल्यारूच हो अवॉयड जातले नाल्यार परते हांगा परतून एक्सिडंट हे जात रावतले. पण आता एक विचार करपा सारखी गजाल आसा, फक्त हे मडकय मतदारसंघात जाता कित्याक तुम्ही फोंड्यात होच कनेक्टेड टू होच रोड फोंडे पळयात, फोंडे बस स्टँडा कडल्यान अप टू धवळी पर्यंत हो रस्तो जेन्ना हायवे ऑथॉरिटीज आमचे इंडियन हायवे ऑथॉरिटीज ताणें पास केल्लो तेन्ना जागो जो एन्क्रोच केल्लो त्याच जाग्याचेर हो त्याच प्लॅना प्रमाणे बांदला काय त्या प्लॅनान कोणें छेडछाड केल्या हेवूय एक थंय कितें तरी इन्वेस्टिगेशन. गोंयसर जनतेचो हो असो सामको तेणें विल्लेवाट लावन कितें केला हे तेजेर विचार जावपाची गरज आसा. म्हणून हांव CMA कडेन मागतां जे फाटले मिनिस्टरान जे PWD मिनिस्टरान फाटले मिनिस्टरान हे हांगा कितें केलां हाचेर विचार हाचेर पूर्ण इन्क्वायरी करची. वेदर जे ओरिजिनल जो प्लॅन आशिल्लो तातूंत डिस्टर्बन्स करून कितें तरी चेंजीस केल्या आनी हे सगळे मरणाचो सापळो केला हाचेर जर आनी इंजिनियर जे आसा हातूंत कोण इनवॉल्व आसा तांकां ताबडतोब सस्पेंड करचे आनी हाजेर इन्क्वायरी. गांवचो खूब वायट दिसलें सगळ्यांनी, 5 एक्सिडेंट 6 एक्सिडेंट सगळें सांगलेले आसा. म्हाजो सरकाराक एकूच मुद्दो हेजेर दिनेशान म्हणलें तितले जाता तितले बेगीन इन्क्वायरी जावची. एक तर तो जे 90 डिग्री टर्न आसा तेका आमी टर्न शार्प टर्न म्हणटा ते टर्न एक तर नीट करचे जाल्यार तो एक तर हो फ्लायओव्हराचे वयलो रोडूच बंद करचो. एक तर ते टर्न जाता तितले बेगीन नीट करचे जाल्यार तो बंदूच करचो हे म्हाका. कित्याक स्पीड बोर्ड लायले हे लायले लोक आमगेले अनपडे अनपडूच उरतले ते शिकपाचे हितूर ना. पांच सप्टेंबराक बाळी आदर्श भवन हांगा शेतकरी मेळाव्याचे आयोजन केला. मेळाव्यात बरो शेतकार बरो बँकिंग कस्टमराचो सत्कार जातलो. त्या भायर 8 बऱ्या शेतकारांचो सत्कार पळोवंक मेळटलो. तशेंच 20 विद्यार्थ्यांचो सत्कारूय करतले अशी माहिती आदिवासी आयुक्त प्रकाश वेळीप हांणी गुरवारा पत्रकार परिशदे वरवीं दिली. शेतकारां खातीर शेतीच्या वेगवेगळ्या विशयांचेर तांत्रीक माहिती दितले अशें तांणी मुखार सांगले. आदर्श कृषी सहकारी संस्था बाळ्ळी ही सगळ्यांत व्हडली आसा अशें म्हणी शेतकरी संस्थेची स्थापना आनी हाचे बद्दल सांगले. आदर्श कृषी सहकारी संस्था ही 1 जानेवारी 1996 एक लहानशा गांव बेंदुळे गांवांत सुरवात झाली. 21 शेतकार घेऊन त्या वेळार सुरवात केल्ली. गेल्ल्या 26 वर्सां भितर ह्या सोसायटीन खूब मोठे एक्टिविटीज सुरू केल्ले आसात. थोडशे हायलायट्स तुमकां सांगता. गेल्ल्या 26 वर्सां भितर आज आमचे सभासद जे जाला 22,824 इतके सभासद आसात, मेंबर्स शेअर होल्डर्स. पेड अप शेअर कॅपिटल 2 crores 9 lakh, रिझर्व सरप्लस 4 crores. गेल्ले वर्साचो आमचो एकूण वेव्हार जो आसा, आमचे कडेन 2 सेक्शन आसात, अग्रिकल्चर सेक्शन आनी बँकींग सेक्शन. सो अग्रिकल्चर बिजनेस आमचो 44 crores. आमचे कडेन डेपोजीट आसा, आदर्श संस्थेची डेपोजीट आसा ऑलमोस्ट 66 crores. लोन्स आसा 34 crores. सो मॅक्झिमम आमी आमच्या सभासदांक जे शेतकार आसात तांकां 15 लाख पर्यंत
लोन वेगवेगळ्या कामा खातीर दितात. सो लास्ट इयराचो आमचो 2019 ह्या वर्साचो टर्नओवर आसा 145 crores. सो आमकां सांगपाक उमेद दिसता की मल्टीपल एक्टिविटी करपाची. आदर्श कृशी सोसायटी इज अ बिगेस्ट कॉपरेटीव सोसायटी इन गोवा. एण्ड ताज्याक फुडें सांगूंक दिसता की इंटरनॅशनल लेवलाचेर अग्रिकल्चर इन ऑर्गेनीक कॅशू हायस्ट प्रायस दिवपाची इज अ वर्ल्ड रिकॉर्डिंग सोसायटी आसा, कॉपरेटीव सोसायटी आसा. ऑल्सो इन इंडिया इन ऑर्गेनीक कॅशू ए सिस्टमॅटीक स्टडी दवरपी इज अ नंबर वन सोसायटी इज अदर सोसायटी. वी हॅव गॉट टू रिकॉर्ड्स एट इंटरनॅशनल लेवल, हायस्ट प्रायस गिवींग ऑर्गेनीक कॅशू इज अदर्स. आमचे टोटल काजूचो टर्नओवर इज 228 trucks. दीस इज ऑल्सो हायस्ट रिकॉर्ड इन द गोवा. आनी ह्या शेतकऱ्यांक आमी 1 crore दीस इयर एक्स्ट्रा प्रिमियम 1 crore and 14 lakh एट द रेट ऑफ 10 rupees अबव द मार्केट रेट वी आर गोईंग टू पे. द रिलीज हॅज ऑलरेडी स्टार्टेड. एवरी आमी दर वर्सा चवथी पयली हो एक्स्ट्रा बेस्ट ह्या वर्साचो आमचो शेतकार म्हणून आमी खोला काणकोणचो गुणो बिसो वेळीप हेजो सत्कार दवरलो आसा. गुणो बिसो वेळीप हो ह्या वर्साचो बेस्ट आदर्श शेतकरी, ताका आमी अवॉर्ड दितलो. तसोच कृष्ण वेंकटेश चिमुलकर हो फातर्पेचो आदर्श बँकींग कस्टमर आमचे कडेन बँकींग सॅक्टरांत काम करपाचो कृष्ण वेंकटेश चिमुलकर हेजो बी सत्कार जातलो. त्या शिवाय 8 बरे शेतकऱ्यांचो आमी गौरव करपाचे. SSC टू कॉलेज लेवलाचेर 20 top students दॅट इज ऑल्सो अनदर एट्रॅक्शन. ह्या भुरग्यांचो आमी सत्कार करतलो. एवरी इयर लास्ट 17 years माय ट्रस्ट प्रकाश शंकर वेलीप ट्रस्ट ह्या ट्रस्टा मार्फत आमी सोशल फिल्डांत वेगवेगळ्या एज्युकेशन फिल्डांत बरें काम करतात, तांचो बी आमी अवॉर्ड करतात. प्रकाश शंकर वेळीप ट्रस्ट अवॉर्ड दीस इयर 17वो श्री विश्वास गावडे हो एक बरो सोशल वर्कर आसा फोंडा तालुक्याचो, ताजो गौरव करतलो. आनी 4 वर्सां पयलीं गोवर्मेंट ऑफ गोवा अवॉर्डेड मी सहकार भुशण. सो तो उगडास दुसऱ्यांक तो आमी याद करतात. आनी कॉपरेटीव फिल्डांत बरें काम करपी स्टाफ एम्प्लॉयी आसा तो 14 वर्साचो बेस्ट कॉपरेटीव एम्प्लॉयी म्हणून जो रिटायर्ड संजीवनी काम केल्लो चंद्रकांत मधू गांवकर हे एक कॉपरेटीव क्षेत्रांत काम करपी बरें आसा. पण ते स्वता संजीवनी जी गेल्ली 37 वर्सां काम केलां आनी हालींच ते रिटायर जाला. तो 4th पुरस्कार आमच्या ट्रस्टाच्या वतीन 2 आमी पुरस्कार दितात. ह्याच संदीचो फायदो घेवन एक प्रकाश शंकर वेळ ट्रस्ट बेस्ट 17वो जो कॅश 10,000 आसा आनी सर्टिफिकेट. आनी दुसरो आसा तो बेस्ट एम्प्लॉयी हो 5,000 हो अशे 2 ट्रस्टाच्या वतीन आमी पुरस्कार दितात. मडगांवच्या रविंद्र भवना वतीन 11 दिसांची घुमट वादन कार्यशाळा दवरिल्ली. ही कार्यशाळा रविंद्र भवनाच्या ब्लॅक बॉक्सात जाल्ली. ह्या कार्यशाळेक बरोच प्रतिसाद लाभिल्लो. ल्हान व्हड बायल भुरगीं घुमटाचेर हात मारतना दिश्टी पडले. निमणे दिसाच्या सुवाळ्याक अध्यक्ष प्रशांत नायक हांणी घुमटाचेर माहिती दिता आसतना आरत्या वांगडा घुमटाचो आनी कसो वापर करूंक येता ते वाजोवन दाखयले. ही कला चवथी पुरतीच न्ही तर सबंद वर्सभर घुमट वादन चालू दवरात असो उलो ह्या वेळार इन्स्ट्रक्टर सोहन नायक हांणी कार्यशाळेंत वांटेकार जाल्ले लोकांक मारलो. Thank you.
आम्ही हे वाजयतले म्हणून आम्ही गॅदरिंगा पेश करतले म्हणून हो प्रोग्राम जाल्यार म्हाका दिसता तुमच्या स्कुलान भितर तुमची टिचर तुमकां चान्स दिवपाक शकता. आतां खंयची गाणी अशी येता पळय मेळ्ळा हे आसता गेलो या त्या आयच्यो खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. 100 दिसां भितर कॅसिनो काडपाचे आश्वासन भांगले. शुक्रारा आपाची जातली निदर्शना. गणपती विसर्जनाची म्हापशेकरांक चिंता. तार न्हंयची खंय बिकट परिस्थिती. चवथी निमतान सुरक्षे विशीं गोंय पुलीस सज्ज. पुलीस महासंचालकांचे म्हणणे. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9937 9294 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.